शहीद संजय राजपूत यांच्या अंत्यविधीला लाखोंचा जनसागर उसळला. जम्मू काश्मीर राज्यातील पुलवामा येथे काल गुरुवार दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यातील एका वाहनावर भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात जिल्ह्यातील 2 सुपुत्रांना वीरमरण आले. मलकापूर येथील संजय राजपूत वय 45 वर्ष या हल्ल्यात शहीद झाले आहेत. मलकापूर येथील वार्ड नंबर 21 लखानी प्लॉटमध्ये लहानाचे मोठे झालेले शहीद जवान संजय भिकम सिंग राजपूत यांनी 1996 मध्ये सीआरपीएफ जॉईन केली. ते सीआरपीएफच्या 115 बटालियन मध्ये कार्यरत होते. त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली. संजय यांनी 11 वर्ष देशसेवा केल्यानंतर त्यांनी पुन्हा 5 वर्ष सेवा वाढवून घेतली. 14 फेब्रुवारी जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या भ्याड हल्ल्याचे वृत्त मलकापूर मध्ये पोहोचताच शहरात शोककळा पसरली होती. संजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मलकापूर येथे झाले असून 11वी व 12वी जनता कॉलेजमध्ये पूर्ण केली. मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत यांना जय वय 13 वर्ष व शुभम वय 11 वर्ष ही 2 मुली असून पत्नी सुषमा वय 38 नागपूर येथे कुटुंबासमवेत राहत होते. आई जिजाबाई वय 70 वर्ष ह्या मलकापूर येथे वास्तव्यास आहेत. संजय यांना 4 भाऊ व 1 बहीण आहे. त्यांच्या वडिलांचे 9 वर्षापूर्वीच निधन झाले आहे. संजय 10 फेब्रुवारीला मलकापूर वरून आईची व मित्रांची भेट घेऊन जम्मू कडे रवाना झाले होते. त्यांची ही शेवटची भेट ठरली आहे. या वीर सुपुत्रांना दिनांक 16 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मूळ गावी शाही इतमामात केंद्रीय सुरक्षा दल आणि जिल्हा पोलीस दल यांनी त्यांना मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद संजय यांच्या मोठ्या मुलाने त्यांना अग्नि दिला. महावाईसाठी नितीन पाटील, मलकापूर, बुलढाणा. शांती विश्राम बाजूला.